Welcome to free online classes of physics with Lambor sir. So in the previous lecture we studied what is sonometer or monochord and construction of sonometer, working of sonometer, and finally we studied uses of sonometer. And we come to know that there are two uses of sonometer. Use first is to determine unknown frequency of tuning fork. And that first use we explained in the previous lecture. So in this lecture, let us learn use second, in which we are verifying the laws of vibrating string. And we know that there are three basic laws of vibrating string: law of length, law of tension, and law of mass per unit length. So let us verify first law of vibrating string, which is verification of first law. या first law मध्ये fundamental frequency vibrating string ची आणि त्या vibrating string ची length they are inversely proportional when tension and mass per unit length is kept constant. We want to verify this first law of vibrating string. So, experimental arrangement for this verification is that, see here, a uniform wire is arranged on the sonometer box. Sonometer box cha eka end la jo hook ahe, tya hook la hya uniform wire cha one end apan fix karuya, tie karuya, and ti wire movable bridges varun, smooth pulley varun, pass karun, वायरच्या फ्री एंडला हँगर अटॅच करायचा. त्यालाच म्हणायचं अ युनिफॉर्म वायर इज अरेंज्ड ऑन सोनोमीटर बॉक्स अँड द सेम वायर इज यूज्ड थ्रू आउट द एक्सपेरिमेंट. वायर जर बदलला नसेल तर त्या वायरची लिनियर मास डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट लेंथ स्मॉल एम विल रिमेन कॉन्स्टंट. ऍट द सेम टाइम अ सुटेबल टेन्शन टी इज अप्लाइड टू द वायर बाय ऍडिंग weights in the hanger and is kept constant throughout the experiment. म्हणजे या पॅरेग्राफ मधून आपण वायरचं मास पर युनिट लेंथ म्हणजे लिनियर डेन्सिटी आणि टेन्शन अप्लाइड टू द वायर बोथ आर केप्ट कॉन्स्टंट. सो लेट अस रेफर द डायग्राम फॉर दिस व्हेरिफिकेशन. इज द डायग्राम अँड इन दिस डायग्राम दिस युनिफॉर्म वायर विच इज स्ट्रेच्ड ऑन द सोनोमीटर बॉक्स इज used throughout the experiment. म्हणजे त्या वायरचं स्मॉल एम मास पर युनिट लेंथ कॉन्स्टंट राहील आणि जे टेन्शन तुम्ही अप्लाय केलेलं आहे त्या वायरला सुटेबल टेन्शन कॅपिटल टी इट इज ऑल्सो केप्ट कॉन्स्टंट थ्रू आउट द एक्सपेरिमेंट. म्हणजे स्मॉल एम अँड कॅपिटल टी आर केप्ट कॉन्स्टंट. नाउ लेट अस सी हाऊ टू एक्सप्लेन एक्सपेरिमेंटल प्रोसिजर. नाउ the distance between the two bridges is kept minimum. या दोन ब्रिजेस मधलं जे डिस्टन्स आहे ते आपण मिनिमम ठेवायचं. मिनिमम म्हणजे साधारणतः सोनोमीटरचा सेंटर 50 सेंटीमीटर वर येईल कारण त्याची लेंथ 100 सेंटीमीटर 1 मीटर असते. तर त्या 50 सेंटीमीटर वरून आयदर साईडला मुव्हेबल ब्रिजेस 5 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर वर ठेवा. म्हणजे या दोन्ही ब्रिजेस मधलं डिस्टन्स हे 10 सेंटीमीटर असेल मिनिमम असेल. आणि त्यानंतर अ स्मॉल पेपर रायडर इज केप्ट ऑन द वायर मिडवे बिटवीन द टू ब्रिजेस. आफ्टर दॅट अ नोन ट्युनिंग फॉर्क, अ ट्युनिंग फॉर्क ऑफ नोन फ्रिक्वेन्सी. आपल्याला सर्वांना माहिती आहे ट्युनिंग फॉर्कचा जो सेट असतो त्यामध्ये एकूण 8 ट्युनिंग फॉर्क्स असतात. 8 लोएस्ट फ्रिक्वेन्सीचा 256 हर्ट्स आणि हायेस्ट फ्रिक्वेन्सीचा 512 हर्ट्स आणि इन बिटवीन रिमेनिंग 6 ट्युनिंग फॉर्क्स असतात. त्यातील अ ट्युनिंग फॉर्क ऑफ नॉन फ्रिक्वेन्सी घ्यायचा आणि इट इज सेट इन टू व्हायब्रेशन अँड दॅट व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क इज हेल्ड ऑन दिस सोनोमीटर बॉक्स. दिस इज दॅट ट्युनिंग फॉर्क नॉन फ्रिक्वेन्सीचा घेऊया. आता या ट्युनिंग फॉर्कमुळे जी व्हायब्रेशन प्रोड्यूस होतील ड्यू टू दॅट द स्ट्रिंग विल व्हायब्रेट आणि स्ट्रिंगच्या जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे बिटवीन द टू मुव्हेबल ब्रिजेस इथं ट्रान्सवर्स स्टेशनरी वेव फॉर्म होतील
ज्या वेव्हचे नोड्स विल बी फॉर्म्ड ऍट द मुव्हेबल ब्रिजेस. आणि त्या स्ट्रिंगच्या फंडामेंटल मोड मध्ये एकच लूप फॉर्म होणार, म्हणजेच अँटी नोड विल बी फॉर्म्ड ऍट द मिड पॉइंट ऑफ द मुव्हेबल ब्रिजेस. म्हणजे जिथं पेपर राइडर ठेवलेला आहे त्या ठिकाणी अँटी नोड फॉर्म होईल. आफ्टर दॅट द टू ब्रिजेस आर मूव्ड इन सच वे दॅट, म्हणजे ज्यावेळी तुम्ही ब्रिजेस मूव्ह करता त्यावेळी व्हायब्रेटिंग लेंथ वायरची चेंज होते, आणि व्हायब्रेटिंग लेंथ चेंज होत असेल तर त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी चेंज होते, आणि एका पर्टिक्युलर नॅचरल फ्रिक्वेन्सीला फॉर पर्टिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू मुव्हेबल ब्रिजेस द पेपर रायडर विल बी थ्रोन ऑफ. आता त्यावेळी पेपर रायडर का थ्रो होईल, त्यावेळची त्या वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि ट्युनिंग फॉर्सची फ्रिक्वेन्सी बिकम्स इक्वल आणि रेझोनन्स होतो. सो लेट अस लर्न एक्सपेरिमेंटल प्रोसिजर फॉर दिस फर्स्ट लॉ. सी हियर द डिस्टन्स बिटवीन टू ब्रिजेस इज केप्ट मिनिमम, आपण म्हटल्याप्रमाणे. त्यानंतर स्मॉल पेपर राइडर इज केप्ट ऑन द वायर मिडवे बिटवीन द टू ब्रिजेस. आता नॉन ट्युनिंग फॉर्क ज्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला माहिती असेल, ट्युनिंग फॉर्क ऑफ नॉन फ्रिक्वेन्सी एन वन कुठलाही असेल 256 हर्ट्स पासून 512 हर्ट्स पर्यंत इज सेट इन टू व्हायब्रेशन अँड इज हेल्ड इन कॉन्टॅक्ट विथ सोनोमीटर बॉक्स. आणि व्हायब्रेटिंग ट्युनिंग फॉर्क जर सोनोमीटर बॉक्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला तर त्याची व्हायब्रेशन त्या स्ट्रेच्ड स्ट्रिंगला मिळतील, आणि दोन मुव्हेबल ब्रिजेसच्या मध्ये जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मध्ये स्टेशनरी वेव्स फॉर्म होतील विथ नोड्स विल बी फॉर्म्ड ऍट द मुव्हेबल ब्रिजेस. आणि बरोबर जिथे पेपर रायडर ठेवलाय त्या ठिकाणी अँटी नोड फॉर्म होईल. नाउ द डिस्टन्स बिटवीन द टू ब्रिजेस इज सो ऍडजस्टेड दॅट द पेपर रायडर इज थ्रोन आउट. आणि ज्या डिस्टन्सला दोन ब्रिजेस मधील ज्या डिस्टन्सला पेपर रायडर जम्प होतो थ्रो होतो दॅट डिस्टन्स आपण मेजर करायचं, आणि त्याला म्हणायचं व्हायब्रेटिंग लेंथ L1 ऑफ द वायर इज मेजर्ड. आता तो पेपर रायडर जम्प का झाला, तर दोन ब्रिजेस मधलं डिस्टन्स तुम्ही बदलायला लागलात तर व्हायब्रेटिंग लेंथ वायरची बदलेल, आणि व्हायब्रेटिंग लेंथ बदलत असेल तर वायरची नॅचरल फ्रिक्वेन्सी पण बदलेल. आणि एका पर्टिक्युलर डिस्टन्सला बिटवीन द टू मोबाईल ब्रिजेस जी वायरची फ्रिक्वेन्सी असेल दॅट फ्रिक्वेन्सी विल बी एक्झॅक्टली इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क. म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी वायरची आणि ड्रायव्हिंग फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फॉर्कची इक्वल होईल त्या डिस्टन्सला, अँड देअर विल बी द रेझोनन्स. आणि ज्यावेळी रेझोनन्स होईल त्यावेळी त्या ठिकाणची वायर मॅक्झिमम अँप्लिट्यूडनं व्हायब्रेट होईल, अँटीनोडची अँप्लिट्यूड मॅक्झिमम असेल त्यामुळे त्या ठिकाणचा पेपर रायडर थ्रो होतोय जम्प होतोय. आणि ते पर्टिक्युलर डिस्टन्स बिटवीन द टू मुव्हेबल ब्रिजेस आपण नोट डाऊन करायचं मेजर करायचं दॅट इज L1. दिस वॉज द फर्स्ट ऑब्झर्वेशन. म्हणजे नॉन ट्युनिंग फॉर्क फ्रिक्वेन्सीचा घेतला, N1 फ्रिक्वेन्सी माहिती असणारा आणि त्याची करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ ज्याला पेपर रायडर जम्प झाला ती आपण मेजर केली. नाव सेकंड ट्युनिंग फॉर्क ऑफ नॉन फ्रिक्वेन्सी N2 आपण घ्यायचा आणि त्याची करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ आपण मेजर करायची याच पद्धतीनं. थर्ड ट्युनिंग फॉर्क नॉन फ्रिक्वेन्सी N3 घ्यायचा आणि त्याची करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ याच पद्धतीनं आपण मेजर करायची. सो द सेम एक्सपेरिमेंटल प्रोसिजर इज रिपीटेड फॉर डिफरंट ट्युनिंग फॉर्क्स ऑफ नॉन फ्रिक्वेन्सीज N2 N3 etc. अँड द करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ L2, L3, etc. आज मिझर. म्हणजे आता आपल्याकडे जो ऑब्झर्वेशन टेबल असेल त्या ऑब्झर्वेशन टेबलमधील पहिल्या कॉलममध्ये आपल्याला नॉन ट्युनिंग फॉर्कच्या फ्रिक्वेन्सीज असतील N1, N2, N3 आणि सेकंड कॉलममध्ये त्याच्या करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ असतील ज्या लेंथला पेपर रायडर जम्प झालेला आहे थ्रो झालेला आहे. सो फॉर इच ऑब्झर्वेशन व्हॉट वी आर डुईंग हियर, फॉर इच ऑब्झर्वेशन द प्रॉडक्ट ऑफ frequency of tuning fork and the corresponding vibrating length is calculated. म्हणजे पहिल्या ऑब्झर्वेशनला N1 L1 हा प्रॉडक्ट घेतला, दुसऱ्या ऑब्झर्वेशनला N2 L2 हा प्रॉडक्ट घेतला आणि तिसऱ्या ऑब्झर्वेशनला N3 L3 हा प्रॉडक्ट घेतला. And it is seen that the product of frequency and corresponding vibrating length जे कॅल्क्युलेट केलं आपण it becomes constant.
म्हणजे प्रत्येक ऑब्झर्वेशन मधील फ्रिक्वेन्सी आणि करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ ह्या प्रॉडक्ट आपल्याला कॉन्स्टंट मिळाला, म्हणून आपण लिहू शकतो प्रॉडक्ट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड व्हायब्रेटिंग लेंथ इज इक्वल टू कॉन्स्टंट. पण यावेळी आपण वायर थ्रू आउट सेमच युज केलेले आहे, टेन्शन बदललेलं नाही, म्हणजे स्मॉल एम आणि कॅपिटल टी कॉन्स्टंट आहे. म्हणजे आपण स्टेट करू शकतो फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू vibrating length. So fundamental frequency of that vibrating string is inversely proportional to its vibrating length. Javi, the wire madla tension and the wire's mass per unit length is kept constant. So this is the verification of law of length. Ya paddhatina sonometer cha use karun apan first law jo ahe length cha, law of length verify karta hai. Now let us verify the second law. Verification of second law. And in second law, mare, fundamental frequency of vibrating string is directly proportional to square root of tension. Hey, aplela prove karaycha hai. Javeli vibrating length and mass per unit length is kept constant. So let us explain what is experimental arrangement for this experiment. Ata hya experiment sathi apan uniform wire arranged on sonometer box. सोनोमीटर बॉक्स वर आपण एक युनिफॉर्म वायर अरेंज करणार आहे अँड द सेम वायर इज यूज्ड थ्रू आउट द एक्सपेरिमेंट. म्हणजे वायरचं मास पर युनिट लेंथ इज केप्ट कॉन्स्टंट. त्यानंतर द डिस्टन्स बिटवीन द टू ब्रिजेस इज ऑल्सो केप्ट सुटेबल अँड कॉन्स्टंट थ्रू आउट द एक्सपेरिमेंट. म्हणजे ह्या पॅरेग्राफ मध्ये या अरेंजमेंट मध्ये स्मॉल एम आणि व्हायब्रेटिंग लेंथ इज केप्ट कॉन्स्टंट. कारण सेम वायर तुम्ही थ्रू आउट एक्सपेरिमेंट यूज करताय आणि डिस्टन्स बिटवीन टू ब्रिजेस इज केप्ट सुटेबल म्हटलंय आपण अँड कॉन्स्टंट म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ इज ऑल्सो केप्ट कॉन्स्टंट. सो लेट अस गो थ्रू द डायग्राम फॉर दिस अरेंजमेंट. सी द डायग्राम. या डायग्राम मध्ये सेम युनिफॉर्म वायर वी आर युजिंग थ्रू आउट द एक्सपेरिमेंट म्हणजे स्मॉल एम मास पर युनिट लेंथ किंवा लिनियर डेन्सिटी त्या वायरची कॉन्स्टंट आणि दोन मुव्हेबल ब्रिजेस मधलं डिस्टन्स सुटेबल ठेवणार आहात आणि इट इज कॉन्स्टंट म्हणजे व्हायब्रेटिंग लेंथ पण कॉन्स्टंट. आता एक्सपेरिमेंटल प्रोसिजर या व्हेरिफिकेशन साठी आपण करतोय ती कोणती बघा. सी हियर अ स्मॉल पेपर राइडर इज केप्ट ऑन द वायर मिडवे बिटवीन द टू ब्रिजेस. म्हणजे दोन ब्रिजेस मधलं डिस्टन्स आता आपण फिक्स ठेवलेला आहे. आता त्या दोन ब्रिजेसचा मिडवेला एक स्मॉल पेपर राइडर आपण ठेवूया मिडवे. ओके आफ्टर दॅट ट्युनिंग फॉर्क ऑफ नोन फ्रिक्वेन्सी घेऊ. रबर पॅड वर त्याला आपण व्हायब्रेट करू म्हणजे इज सेट इन टू व्हायब्रेशन अँड इज हेल्ड इन कॉन्टॅक्ट विथ सोनोमीटर बॉक्स. यावेळी ट्युनिंग फॉर्कची व्हायब्रेशन स्ट्रिंगला मिळतील आणि स्ट्रिंगची जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे बिटवीन द टू मुव्हेबल ब्रिजेस ह्या लेंथ वर स्टेशनरी वेव्ह फॉर्म होईल आणि त्या स्टेशनरी वेव्हच्या नोड्स ब्रिजेस जवळ फॉर्म होणार आणि अँटी नोड बरोबर सेंटरला फॉर्म होईल जिथं मी पेपर रायडर ठेवलेला आहे. ना the tension in the wire. आता या वायर मध्ये जो हँगर तुम्ही अटॅच केलेला आहे त्या हँगर मध्ये स्लॉटेड वेट्स ऍड करून द टेन्शन इन द वायर इज सो ऍडजस्टेड दॅट द पेपर रायडर इज थ्रोन. म्हणजे तो पेपर रायडर जम्प करण्यासाठी त्या वायर मध्ये जे हँगर आहे अटॅच केलेला त्या हँगर मधलं टेन्शन आपण अशा पद्धतीने ऍडजस्ट करा की त्या फ्रिक्वेन्सीला व्हायब्रेशनच्या फ्रिक्वेन्सीला तो पेपर रायडर थ्रोन ऑफ होतो जम्प होतो आणि ज्या टेन्शनला पेपर रायडर थ्रो होतोय ते टेन्शन आता रेकॉर्ड होईल. द टेन्शन टी वन इज रेकॉर्डेड. दिस वॉज द फर्स्ट ऑब्झर्वेशन फॉर दिस व्हेरिफिकेशन. ना द ट्युनिंग फॉर्क इज रिप्लेस्ड. आता एन वन हा ट्युनिंग फॉर्क समजा 512 हर्ट्स चा घेतला असेल. ना यू टेक 480 हर्ट्स ट्युनिंग फॉर्क एन टू फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फॉर्क घेतला नॉन फ्रिक्वेन्सी अँड tension in the wire is so adjusted that paper rider is again thrown off. atya velcha tension t2 record kela. punna tumhi third tuning fork ghetlat n3 non frequency cha. tya veli dekhil apan wire madla tension adjust karun paper rider thrown off hui asa tension adjust kela an te tension t3 mhanun record kela. so the same experimental procedure is repeated for
different tuning forks of known frequencies N2, N3, etc. And the corresponding tensions in the string T2, T3, etc. are measured. म्हणजे आता आपल्याकडे जो ऑब्जर्वेशन टेबल आहे त्याच्या एका कॉलम मध्ये नोन फ्रिक्वेन्सीज आहेत N1, N2, N3 आणि दुसऱ्या कॉलम मध्ये करस्पॉन्डिंग टेन्शन इन द स्ट्रिंग आहेत ज्या टेन्शनला पेपर रायटर थ्रोन ऑफ झालेला आहे T1, T2, T3. नाव फॉर इच ऑब्झर्वेशन आपण रेशो घेणार आहे का कुणाचा फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर्क टू द स्क्वेअर रूट ऑफ द करस्पॉन्डिंग टेन्शन इज कॅल्क्युलेट. मग पहिल्या ऑब्झर्वेशनला आपल्याला N1 अपॉन रूट T1 मिळेल, दुसऱ्या ऑब्झर्वेशनला N2 अपॉन रूट T2 मिळेल आणि तिसऱ्या ऑब्झर्वेशनला N3 अपॉन रूट T3 मिळेल. इट इज सीन दॅट ज्यावेळेला तुम्ही रेशो घेणार आहात फ्रिक्वेन्सी आणि स्क्वेअर रूट ऑफ टेन्शनचा, इट इज सीन दॅट द रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी अँड स्क्वेअर रूट ऑफ करस्पॉन्डिंग टेन्शन फॉर इच ऑब्झर्वेशन रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजेच आपण लिहू शकता रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी अँड स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इज कॉन्स्टंट. याचाच अर्थ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. ज्यावेळी व्हायब्रेटिंग लेंथ आणि मास पर युनिट लेंथ ऑफ दॅट स्ट्रिंग इज केप्ट कॉन्स्टंट. सो दिस इज द व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ टेन्शन. नाउ लेट अस व्हेरीफाय द थर्ड लॉ. So this is the very in this way we can verify first law and second law of the vibrating string. Now let us verify the third law of vibrating string. And that third law madhe aplyala relation prove karaycha aahe. Fundamental frequency of vibrating string is inversely proportional to square root of mass per unit length or linear density. So to verify this let us go through the experimental arrangement. आणि या एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट मध्ये आपण इन दिस एक्सपेरिमेंट सेम ट्युनिंग फॉर्क एकच यूज करणार आहोत अँड द सेम टेन्शन इज यूज्ड थ्रू आउट द एक्सपेरिमेंट. म्हणजे एकच ट्युनिंग फॉर्क यूज करणार आणि सेम टेन्शन सुटेबल टेन्शन एकदा आपण हँगर मध्ये ऍडजस्ट केलं की ते टेन्शन बदलणार नाही. म्हणजे टेन्शन आपण इथं कॉन्स्टंट ठेवतोय आणि ट्युनिंग फॉर्कची फ्रिक्वेन्सी देखील इथं कॉन्स्टंट ठेवतोय. See here, let us go through the diagram. Diagram will be the same once again. या डायग्राम मध्ये हा ट्युनिंग फॉर्क नोन फ्रिक्वेन्सीज असेल पण तो आपण बदलणार नाही. सेम ट्युनिंग फॉर्क वी आर युजिंग आणि हे जे टेन्शन आपण अप्लाय केलेलं आहे वायरला दॅट टेन्शन इज ऑल्सो केप्ट कॉन्स्टंट थ्रू आउट द एक्सपेरिमेंट. नाउ व्हॉट विल बी द एक्सपेरिमेंटल प्रोसिजर फॉर दिस. सी हियर, अ वायर of known linear density M1 is arranged on the sonometer box. म्हणजे इथं आता आपण डिफरंट वायर्स यूज करणार आहोत. 3 to 4 वायर्स वेगळ्या वेगळ्या लिनियर डेन्सिटीच्या यूज करणार आहोत. त्यातील फर्स्ट वायर यूज केली बा, अ वायर ऑफ नोन लिनियर डेन्सिटी M1 इज अरेंज्ड ऑन द सोनोमीटर बॉक्स. ओके, अ सुटेबल टेन्शन इज अप्लाइड टू द वायर आणि ते टेन्शन कॉन्स्टंट ठेवणार आहोत आपण. त्यानंतर द डिस्टन्स बिटवीन टू मुव्हेबल ब्रिजेस इज केप्ट मिनिमम. हे डिस्टन्स साधारणतः 10 cm आपण ठेवतो मिनिमम डिस्टन्स. आणि एक स्मॉल पेपर रायडर इज केप्ट ऑन द वायर मिडवे बिटवीन द टू ब्रिजेस. त्यानंतर अ ट्युनिंग फॉर्क ऑफ नोन फ्रिक्वेन्सी N1, हा ट्युनिंग फॉर्क पण आपण throughout same opener. A tuning fork of known frequency N1 is set into vibration and is held in contact with sonometer box. आता अशा vibrating tuning fork मुळे sonometer ला vibrations मिळतील आणि movable bridges च्या मध्ये जी string ची length आहे vibrating length आहे इथं stationary wave form होणार. त्याचे nodes movable bridges वर form होतील आणि अँटीनोड बरोबर पेपर रायडर्स वर फॉर्म होईल फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये. ओके, आता त्या दोन ब्रिजेस मधलं डिस्टन्स आपण असं ऍडजस्ट करू, द डिस्टन्स बिटवीन टू मुव्हेबल ब्रिजेस इज सो ऍडजस्टेड दॅट ऍट अ पर्टिक्युलर डिस्टन्स द रायडर इज थ्रोन. म्हणजे
मुएबल ब्रिजेस मधलं डिस्टन्स तुम्ही ऍडजस्ट करायला गेला, चेंज करायला गेला की व्हायब्रेटिंग लेंथ चेंज होते, आणि व्हायब्रेटिंग लेंथ चेंज झाली की त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी बदलली, आणि एका पर्टिक्युलर डिस्टन्सला बिटवीन द मुएबल ब्रिजेस नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन स्ट्रिंग विल एक्झॅक्टली बिकम इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फॉर रेझोनन्स होईल, आणि त्यावेळी अँटीनोडचे अँप्लिट्यूड मॅक्झिमम असेल आणि पेपर रायडर थ्रोन ऑफ होईल. ते जे मिनिमम डिस्टन्स आहे, ते जे पर्टिक्युलर डिस्टन्स आहे दोन मुव्हेबल ब्रिजेस मधलं, दॅट व्हायब्रेटिंग लेंथ एल वन इज मिसड. सो दिस वॉज द फर्स्ट ऑब्झर्वेशन फॉर द फर्स्ट वायर, की ज्याची लिनियर डेन्सिटी एम वन आपल्याला माहिती होती आणि त्याची करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ एल वन मिळाली. आता दिस फर्स्ट वायर इज रिप्लेस्ड बाय सेकंड वायर ऑफ नॉन लिनियर डेन्सिटी एम टू, आणि सेम प्रोसिजर रिपीट करा आणि त्याची करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ एल टू मेजर करा. Now, the second wire of known linear density M2 is replaced by the third wire. At the third wire, the linear density is not M3. And the same procedure repeat kara, and the corresponding vibrating length L3. So, the same experimental procedure is repeated for different wires of linear densities, of known linear densities M2, M3, etc. And the corresponding vibrating lengths L2, L3, etc. आर मिसळ. म्हणजे आता आपल्याकडे जो ऑब्झर्वेशन टेबल आपल्याकडे झाला असेल, त्या ऑब्झर्वेशन टेबल मध्ये एका कॉलम मध्ये थ्री डिफरंट वायर्सच्या नॉन लिनियर डेन्सिटीज असतील, म्हणजे M1, M2, M3, आणि सेकंड कॉलम मध्ये त्यांच्या करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंथ आपल्याला मिळतील, L1, L2, L3. ओके, देन फॉर इच ऑब्झर्वेशन वी विल टेक द प्रॉडक्ट ऑफ vibrating length and the square root of the corresponding linear density is calculated. Manje first observation la L1 multiplied by root M1 apan find out karu. Second observation la L2 multiplied by root M2 find out karu. Third observation la L3 multiplied by root M3 find out karu. And it is seen that the product of vibrating length and square root of corresponding linear density remains constant. म्हणजेच आपण लिहू शकतो, this product of vibrating length and square root of linear density is constant. आणि यावरून आपण लिहिता येईल, square root of linear density is inversely proportional to vibrating length. आपण first law of length चा इथं reference करूया. First law जो आहे law of length चा, त्यामध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हायब्रेटिंग लेंथ बाय लॉ ऑफ लेंथ. आता जर तुम्ही ह्या दोन इक्वेशनना कम्पेअर केलं तर त्या दोन्ही इक्वेशनची राईट हँड साईड वन अपॉन एल आहे, वन अपॉन एल आहे, म्हणजे जिथं रूट एम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हायब्रेटिंग लेंथ आणि इथं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हायब्रेटिंग लेंथ. देअरफोर यू कॅन राईट लाईक दिस, द प्रॉडक्ट of fundamental frequency and square root of linear density is constant. And yalas tumhi asa lihu shakta ba, that is fundamental frequency of vibrating string is inversely proportional to square root of mass per unit length or linear density. Jya veli tumhi string madla tension and string chi vibrating length constant thevnar. And this is verification of law of linear density, means third law. This is verification of law of linear density. So in this way we studied the second use of sonometer. The second use of sonometer is for the verification of laws of vibrating string. Upon law of length verify kela, law of tension verify kela, and just we have verified law of linear density. So with this, we are ending this lecture. Thank you.